पारोळा मुख्याध्यापक प्राचार्य संघटना तालुकाध्यक्षपदी गणेश जाधव यांची निवड करण्यात आली असून त्यांनी आपल्या डोक्यावर आता काटेरी मुकुट असल्याचे सांगून प्रामाणिकपणे काम करण्याचे तसेच जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्याचे आश्वस्त केले आहे. चळवळीत म्हणजे संघटनेत अपेक्षित बदल घडवण्याचं सामर्थ्य असतं. फक्त चळवळ ही समाजाच्या हितासाठी असावी, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून निर्माण झालेली असावी. याच कर्तव्य भावनेतून सत्याचा पक्ष आणि ब्रीदवाक्याला मनाशी ठरवून पारोळा तालुका मुख्याध्यापक संघाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याचं आणि आपल्या सहकाऱ्यांनी काम करण्याचं मी ठरवलं आहे, असे उद्गार अध्यक्ष गणेश जाधव यांनी काढले. यावेळी पेशाची जास्तीत जास्त इमान राखेल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटेल अशी शपथ जाधव यांनी घेतली. मीटिंगसाठी निरीक्षक म्हणून डॉक्टर निकम आणि भांबरे येथील मुख्य पाटील सर्वसन्माननीय मुख्याध्यापक आणि प्राचार्य उपस्थित होते. प्राचार्य तालुका अध्यक्षपदी निवड झाली त्यानंतर आपण या पदावर निवडून आले किंवा बिनविरोध झाले तर आपण या पुढे या पदासाठी काय न्याय देणार? नमस्कार अण्णा साहेब, सर्वप्रथम मी सर्व माझे सन्माननीय मुख्याध्यापक प्राचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे यांचा आभार मानतो. अण्णा, मी खर तर शपथ घेतलेली होती की कधीही सार्वजनिक निवडणुकी होणार नाही, माझ्या पदाला माझ्या शिक्षकी पेशाला न्याय देणार एवढंच माझं या भूमिकेने मी हा वसा स्वीकारलेला होता. परंतु दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा, माझ्या सर्व सन्माननीय सहकाऱ्यांनी मला बिनविरोध या पदी निवडून दिलं, त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं आणि या दोन दिवसापासून माझ्या माझ्यावर जो कौतुकाचा वर्षा होतोय या सर्व सन्माननीय सामाजिक शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं, त्याच्याबरोबर आपल्यासारख्या जागरूक पत्रकारांचं आभार मानतो.